नमस्कार सरकारी मित्रांनो, आपण पाहत आहात माय ब्लॉग मराठी चॅनल। तर मित्रांनो, आजचा विषय आहे पेरणीपूर्वी जमिनीची मशागत। तर शेतकरी मित्रांनो, पिकाची पेरणी होण्यापूर्वी जमिनीची जी मशागत केली जाते त्यास पूर्व मशागत असे म्हणतात। या पूर्व मशागतीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व आहे। जमिनीची मशागत म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जमिनीचा कठीण व घट्ट पृष्ठभाग विशिष्ट खोलीपर्यंत फोडून जमिनीतील चांगल्या स्थितीत आणणे। आत्ता पाहूया पूर्व मशागतीमध्ये नांगरट, कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखारणे, सपाटीकरण, खत मिसळणे, जमीन घट्ट करणे, सरी काढणे इत्यादी कामांचा समावेश होतो। मित्रांनो, प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरट करणेच असे नाही, आपल्या जमिनीच्या आणि आपण घेतणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज आहे। त्याकरिता त्या जमिनीवरील मागील पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादी गोष्टी अवलंबून आहेत। जमिनीच्या मशागतीविषयी पुढे पाहूया। ऋतूचक्राप्रमाणे जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा शेतातील आर्द्रता निघून जाते व जमीन कोरडी तसेच कडक होते। त्याचप्रमाणे मागील पिकाची कापणी झाल्यानंतर शेतात पिकाचा जमिनीत गेलेला भाग उरतो त्याला धस, धसकट, पराट्या इत्यादी स्थानिक भाषेत म्हणतात। हिंदीत त्याला पराळी असे म्हणतात। आपल्याकडे मशागतीत हे सर्व काढून घेतात किंवा जाळून टाकतात, तर काही शेतकरी त्याचा खत म्हणून उपयोग करत असतात। मित्रांनो, ही जमीन मऊ केल्याशिवाय पुढील पिकाची पेरणी करता येत नाही, ती अगोदर मऊ करणे गरजेचे असते। त्यासाठी मशागत करणे गरजेचे असते। पेरणीपूर्व मशागतीत नांगरटी, मातीची ढेकळे फोडणे, मातीचे थोडे थोडे अंतरावर बांध असलेल्या सारख्या ओळी करणे, जेणेकरून दोन ओळीमध्ये खोलगटपणा निर्माण करणे इत्यादी बाबी येतात। पेरणीनंतर मशागतीत विरवणी, कोळपणी, वखरटी या बाबी असतात। मित्रांनो, पहिल्या पिकाची कापणी झाली की त्याची मुळे व खोडे जमिनीत रुतलेली असतात, त्याचबरोबर जमीनही घट्ट झालेली असते। ती मुळे बाहेर काढण्यासाठी नांगरट केली जाते। ह्यामुळे जमिनीची माती वखरली होऊन माती मोकळी होते। त्यामध्ये असणारी पहिल्या पिकाचे अवशेष परत जमिनीमध्ये गाडले किंवा बाहेर काढून टाकणे, त्यामुळे प्रत्येक पेरणीपूर्वी लागणीच्या वेळी जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, पेरणीपूर्वी ही सर्व महत्त्वाची कामे आहेत, ती आपणास अवश्य करून घेणे व नंतरच पेरणी करणे गरजेचे आहे। महत्त्वाची कामे आहेत नांगरट, कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखारणे, सपाटीकरण, खत मिसळणे हे महत्त्वाचे काम आहे। तसेच जमीन घट्ट करणे, सरी काढणे ही सर्व कामे पेरणीपूर्व अवश्य करून घ्यावीत। तर आजच्या व्हिडिओमध्ये पेरणीपूर्व जमिनीची मशागत याविषयी माहिती कशी वाटली
अवश्य कळवा, चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा. भेटूया तोपर्यंत, धन्यवाद.